नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून. आपलं गाव आपली बातमी. लोकसभा आणि विधानसभेसाठी सर्वच पक्षांची मोठ बांधणी सुरू आहे. त्यातच लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे आणि पुण्यातील ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसमधून माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसनं केंद्राकडे केली आहे. सोबत आमदार अनंत गाडगीळ देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय. त्यापैकी आता कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आपल्याला शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे नेहमीच दाखवत असतात. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. FRP न देणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये सर्वपक्षीय अनेक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मंत्री नितीन गडकरी, सुभाष देशमुख, विनोद तावडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे या सत्ताधाऱ्यांसोबतच अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान ज्यांनी शेतकऱ्यांना अद्यापही FRP रक्कम दिली नाही असे साखर कारखाना जप्तीचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर इतर 135 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा जारी केल्यात. सभा, सार्वजनिक ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल मोठी मोठी विधानं करणारे राजकारणीही शेतकऱ्यांची फसवणूकच करत असल्याचं यातून समोर आलं आहे. दरवर्षी पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील कोट्यवधी रुपये नगरसेवकांकडून खर्च केले जातात. कचऱ्याचे बकेट, कापडी पिशव्या आणि अन्य वस्तू नागरिकांना वाटप करण्यासाठी हा खर्च केला जातो. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी होत असल्याचं लक्षात आल्यामुळेच नगरसेवकांच्या खर्चावर आता अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी टाच आणली आहे. गेल्या 5 वर्षात महापालिकेत नगरसेवकांकडून बकेट वाटपासाठी 15 कोटी रुपये खर्च झाले. तसेच यंदा देखील अंदाजपत्रकामध्ये केवळ बकेट खरेदीसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. आता यापुढे कोणत्याही वस्तूचं वाटप करताना लाभार्थ्यांचं नाव, पत्ता, फोन नंबर सही हे सर्व रेकॉर्ड ठेवणं नगरसेवकांवर बंधनकारक असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याचं आता जवळपास निश्चित झालंय. थोड्याच दिवसात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यंदा लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे आणि या आघाडीमध्ये मावळची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादीला यश मिळालं नाही. मात्र आता अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या रूपात एक तरुण उमेदवार मिळाल्यानं मावळमध्ये आपण जिंकू असा विश्वास राष्ट्रवादीला वाटतोय. आगामी काळात पार्थ पवार यांच्या मावळ उमेदवारीवर पक्षाकडून अधिकृत माहिती जारी केली जाण्याची शक्यता आहे. यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी म्हणजेच 3 तारखेला मंचरमधील बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादीकडून निर्धार परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा भाजपा शिवसेना युतीच्या सरकारला घरचा रस्ता दाखवून शेतकऱ्यांचं सरकार आणण्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे असं प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. यासाठी काल वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावत या निर्धार परिवर्तन यात्रेला किमान 10,000 नागरिक उपस्थित राहतील असं नियोजन करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर, हवेली आणि खेड तालुक्यातील PMRDA अंदाजपत्रकातून 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे. आढळराव पाटील गेल्या अनेक दिवसांपासून PMRDA हद्दीतील विविध भागातील महत्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी पाठपुरावा करत होते आणि यातीलच पहिल्या टप्प्यामध्ये आता 7 कोटी रुपयांची कामं मंजूर झाली आहेत. ही सगळी कामं शिरूर, खेड आणि हवेली तालुक्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर, श्रीगोंदा, पारनेर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव, खेड, जुन्नर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती, इंदापूर, दौंड साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी, मावळ, हवेली साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी, चिंचवड, भोसरी साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाइव टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.